परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी। परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅप। दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ। आम्ही राणे कुटुंबाने राजकारण आणि समाजकारणात जे यश मिळवलंय ते भराडी देवीच्या आशीर्वादामुळे मिळवलंय असं सांगतानाच, आंगणेवाडीसाठी आमच्याकडून जे काही हवंय त्यासाठी हक्कानं सांगा असं आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी ग्रामस्थ मंडळाला केलंय। आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रा 24 आणि 25 फेब्रुवारीला संपन्न झाली। या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी शनिवारी आंगणेवाडीत भेट देऊन श्री भराडी देवीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले। यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। भराडी मातेची यात्रा महत्व काय हे आमच्या राणे कुटुंबाला वेगळं सांगण्याची गरज नाही। आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत राणे साहेबांनी, त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये, त्यांच्या प्रत्येक कामामध्ये भराडी मातेचं किती मोठं योगदान राणे कुटुंबाला, आज जिथे राणे कुटुंब आहे ते पोहोचवण्यामध्ये भराडी मातेचं फार मोठं योगदान आहे, ते आम्ही राणे कुटुंब कधीच विसरलेलो नाही, विसरणार नाही। आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे आज ही मातेचं दर्शन घेऊन आमच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही निघणार आहोत। सगळं काय तुम्ही तुमच्या प्रास्ताविकामध्ये सांगून टाकलंय, म्हणून मी काय वेगळं सांगण्याची काही गरज नाही। मी तुमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे। राणे कुटुंब कधी कुठल्याही विषयामध्ये, आंगणेवाडीचा विषय आला तर आम्ही कधी काहीच न बघता जे काही करणं गरजेचं आहे ते करणं आमचा भाग आहे हे समजूनच आम्ही मैदानात उतरतो। म्हणून तुम्ही कधी हक्काने आमच्याकडे जे काय असेल ते, म्हणजे मी तर फार लहान माणूस आहे, राणे साहेबच तुमच्या बरोबर आहेत आणि आमचे दीपक आमने आमच्या राणे साहेबांबरोबर असल्यामुळे मी मधला राणे आहे, ते मी काय करू शकतो हे तुम्हाला कधीही हक्काने तुम्ही कधीही सांगा, जे तुमच्या बरोबर आहे। पण राणे साहेबच तुमच्या बरोबर असल्यामुळे मला काही वेगळं सांगायची काही गरज नाही। आम्ही सगळे मातेचे भक्त आहोत आणि इथून पुढे ज्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला लागतील आपण सगळं आपल्याला मिळू दे आमच्याकडून, आणि ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या सुद्धा। मी परत एकदा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण मान सन्मान जो दिला त्याबद्दल मी मनापासून आपला आदर व्यक्त करतो। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।